मावस भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने आणि लोखंडी रॉडने हल्ला करून जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आसिफ मंसूर सय्यद वय 34 राहणार श्रीकृष्णनगर कल्याण रस्ता नगर असे जखमी तरुणाचे नाव आहे. रविवारी 17 मार्चला रात्री 8:30 सुमारास कल्याण रस्त्यावरील उद्धव अकॅडमीच्या मैदानावर सदर घटना घडली. जखमी सय्यद यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश नामदेव चौधरी, सागर बाळासाहेब गीते, मयूर विजय साळुंके आणि आनंद सोमनाथ खाकाळ सर्व राहणार श्रीकृष्णनगर कल्याण रस्ता नगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आसिफ यांना रविवारी रात्री 7:30 सुमारास त्यांचा मावस भाऊ इम्रान बबन शेख यांनी फोन करून श्रीकृष्णनगर येथील उद्धव अकॅडमीच्या मैदानावर योगेश चौधरी, सागर गीते, मयूर साळुंके, आनंद खाकाळ हे मारहाण करत असल्याचे कळवले. आसिफ यांनी मित्र सोनू जगदाळे याला सोबत घेत दुचाकीवरून उद्धव अकॅडमीचे मैदान गाठले आणि त्यांनी आनंद खाकाळ याला मावस भावाला मारहाण केल्याबद्दल जाब विचारला असता आनंद खाकाळ आणि इतरांनी आसिफ यांच्यावर धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अधिक तपास करत आहेत. ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.